तर मी ओंकार खर्डे आणि मी निघालेलो आहे आत्ता नाशिकला आणि आत्ता मी शिवाजीनगर इथे आलेलो आहे. शिवशाही आहे, थोड्या वेळातच सुटणार आहे. शिवशाहीची सगळ्यात बेस्ट थिंग म्हणजे नाही का, प्रत्येक सीटला त्यांनी चार्जिंग पोर्ट अवेलेबल करून दिलेला आहे, त्यामुळे मला आता त्याची खूप म्हणजे खूप हेल्प होत आहे, कारण माझ्या मोबाईल लिटरली जरासुद्धा चार्जिंग नाही. आणि त्या पोर्ट नेहमी म्हणजे मला माहीत नाही की उद्या सकाळी मला कधी चार्जिंग करायला भेटेल. मॉर्निंग मित्रांनो, मी आत्ता आहे त्रंबकेश्वरमध्ये आणि आत्ता सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि मी पुण्यावरून निघालो होतो 11 वाजता आणि मी 4-5 तासात तर मी त्रंबकेश्वरला, नाशिकवरून त्रंबकेश्वरला पोचलेलो आहे. मी स्टँडवरच आहे. इथून मंदिर फक्त 100 मीटर अंतरावर मंदिर असेल, पण मंदिरचं ओपन होण्याचं टायमिंग आय थिंक 5:30 असल्यामुळं मला थोड्या वेळ थांबायला लागणार आहे. त्यावेळेत मी आंघोळ वगैरे करून घेईन. इथंच म्हणजे गोदावरी नदीचा जलकुंड आहे, तिथंच मी आंघोळ वगैरे करून घेईल. तर इथं मी जलकुंडात आलेलो आहे आंघोळ करण्यासाठी आणि इथं थोड्या वेळातच मी आंघोळ करून घेईन आणि त्यानंतर इथल्यांनी सांगितलं की मंदिर 6 वाजता उघडतं, तर त्या दरम्यान मी तिथं दर्शन घ्यायसाठी जाईन. तर आंघोळ झालेली आहे, अजून काय मंदिर चालू नाही झालं, त्यामुळे मी थोड्या वेळानंतर जाऊन चेक करेन की दर्शन चालू झालेलं आहे का. आणि त्यानंतर प्रथम दर्शन मीच घेणार आहे, कोणी नाही. कारण ॲक्च्युली तुम्ही त्र्यंबकेश्वरमधून जर इथून वर पर्वतवर गेला, जो ब्रह्मगिरी पर्वत आहे, तर तिथं तुम्हाला वर गेलं तर एक मंदिर भेटेल जिथं की शंकरजींनी जटा पडलेले आहेत आणि तिथंच त्यांचं एक मंदिर आहे आणि तिथंच निशाण आहेत जटा पडलेल्याचं, तुम्ही क्लिअरली बघू शकता जर वर गेला तर. मी लास्ट टाईम वर गेलो, त्यामुळे ह्यावेळेस तरी काय मी वर जाणार नाही. आणि हा जलकुंडची हिस्ट्री म्हणजे तिथंच वर ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी नदीचा उगम आहे आणि तो डिरेक्टली तिथून दिसत नाही, ते डिरेक्टली या ठिकाणी तो उगम पावलेला आहे, म्हणजे इथं दिसतो. कोणी जर त्र्यंबकेश्वरला येणार असेल ना, तर तुम्ही कुठूनही पहिल्यांदा नाशिकमध्ये आणि नाशिकमधून तुम्हाला डिरेक्टली त्र्यंबकेश्वरच्या भरपूर अशा बसेस भेटतील की तुम्ही डिरेक्टली त्र्यंबकेश्वरला येऊ शकता. आणि बाकी काय बरेचसे ऑप्शन आहेत त्र्यंबकेश्वरला यायचे. तुम्ही जर का इकडून पालघरवरून आला तर तुम्ही डिरेक्टली इकडून येऊ शकता, तुम्हाला नाशिकला जायची गरज नाही. त्यानंतर जर तुम्ही मुंबईवरून आला, पुण्यावरून आला किंवा नागपूरवरून आला, तर तुम्हाला नाशिक मार्गेच यावं लागणार, त्यामुळे तुम्ही नाशिकवरूनच येऊ शकता. नाशिकवरून ॲप्रॉक्सिमेटली 30 किलोमीटर आहे आणि मॅक्झिमम 1 तासाचा रोड आहे नाशिकमधून, तुम्ही डिरेक्टली इथं येऊ शकता त्र्यंबकेश्वरला. जर तुम्ही मंदिराची जर उंची बघितली तर ती इतकी उंच आहे ना की म्हणजे तुम्हाला कॅमेरात ते कळणार नाही, बट तुम्ही जर रिअलमध्ये जर मंदिराची जर उंची बघितली तर ती इतकी भव्य आहे आणि त्याचं स्ट्रक्चर इतकं भारी आहे ना की म्हणजे ते कसं कोरीव काम त्या काळी केलं असेल काय माहीत नाही. पण मी पुढे गेलो त्यावेळेस तिथं 7 ऑक्टोबरपासून नवीन रूल्स अँड रेग्युलेशन्स त्यांनी तिथं लिहिले होते की मंदिराचं टायमिंग आता 7 ते 6 असं काहीतरी राहणार आणि तुम्हाला ॲटलिस्ट 2 डोस कम्प्लीट असावे किंवा जर 1 डोस कम्प्लीट असेल किंवा नसेल तर RT-PCR रिपोर्ट कॅरी करणं आवश्यक आहे, असे रूल्स तिथं लिहिले होते. बघूया, माझे काय 2 डोस तर कम्प्लीट नाही, माझा 1 डोस कम्प्लीट आहे. मला पण ॲक्च्युली माहीत नाही काय सीन असणार आहे पुढं, सोडतायत की नाहीत का बघतायत, ते थोड्या वेळातच मला कळून जाईल सोडतायत का नाहीत.
तर त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालेलं आहे. आता मी निघालेलो आहे स्वामी समर्थांच्या जे गुरुपीठ आहे तिथून जवळजवळ 1.5-2 किलोमीटर आहे, तर तिकडं निघालेलो आहे चालत चालत. जवळच आहे तसं म्हणायला गेलं तर, त्यामुळं चालत निघालेलो आहे, पोहोचून जाईल. एक बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती इथं येण्याची, गुरुमाऊलींच्या गुरुपीठापाशी यायची, आणि फायनली ते पूर्ण झालेले. मस्त परिसर आहे, आणि पुढंच ते गुरुपीठ जे बऱ्याचदा म्हणजे चित्रात बघितलं होतं, पिक्चरमध्ये पण बघितलं होतं, पण आता रिअलमध्ये बघताना खूप मस्त भारी वाटत आहे. तुमची इच्छा होती की इथं येण्याची, आणि फायनली कम्प्लीट झालेलं आहे. आणि हे गुरुपीठ श्री स्वामी समर्थ महाराजांचं. तर मी आत्ता तिथं श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये गेलो होतो, बट तिथं कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी तिथं काही शूट करू शकलो नाही. तिथली जी स्वामी समर्थांची मूर्ती आणि म्हणजे आतलं वातावरण इतकं भारी होतं, इतकं प्रसन्न होतं ना, की अक्षरशः तिथं म्हणजे निघू वाटत नव्हतं. परत बऱ्याचदा यायचं आहे इथं, त्यामुळे आत्ता सध्या तरी मी इथं निघतोय. हा सगळा पुढचा ब्रह्मगिरी डोंगर पर्वत, आणि तिथं त्या तिथं बसले ते मंदिर आहे त्र्यंबकेश्वरचं, आणि असा मागं डोंगर आहे.